गंगापूर वैजापूर रस्त्यावरील भमूर फाट्यावर भर दिवसा दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून चोरट्याने त्याच्याजवळील 1.5 लाख रोकड असलेली पैशांची बॅग पळवली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. वैजापूर गंगापूर रस्त्यावरील भगूर फाट्याजवळ फायनान्सचे पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारास रॉडने मारहाण करून चोरट्यांनी लुटलं. ही घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. खोतेश्वर भालेराव हे फायनान्स प्रतिनिधी म्हणून काम करतात. ते आज गंगापूर तालुक्यातील सिंगी पिंपरी येथे बचत गटाला दिलेले पैसे वसूल करण्यासाठी गेले होते. 1.5 लाख रुपये वसूल करून वैजापूर येथील त्यांच्या शाखेत दुचाकी MH 20 BG 3134 यावरून जात होते. ते भगूर फाटा येथे येताच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांना धावत्या गाडीवर रॉड मारला. यात ते बेशुद्ध झाले. चोरट्यांनी भालेराव यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या विरेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.